अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात के ठळक वृत्त। शिक्षकांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावे यासाठी प्राथमिक शिक्षक जामनेर यांनी शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते। यात 15 संघांनी सहभाग घेतला असून त्यात बेटावद, गारखेडा, फत्तेपूर, जामनेर, मालदाबाडी, नाचनखेडा, पहूर, पाळदी, शहापूर, शेंदुर्नी, तोंडापूर, उर्दू टीचर, वाघारी, वाकडी, वाकोद या 15 संघांनी सहभाग घेतला। स्पर्धेच्या अंतिम फेरीत अंतिम सामना वाघारी विरुद्ध शहापूर या संघादरम्यान खेळला गेला असून यात शहापूर संघ सलग दुसऱ्या वर्षी विजयाचे मानकरी ठरले तर वाघारी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले। या स्पर्धेचे बक्षीस वितरण BDO कवडदेवी मॅडम, उपशिक्षण अधिकारी विजय पवार, गटशिक्षण अधिकारी माननीय सरोदे यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे। या दोन बाई बरोबर धावसंख्या वाढून झाली होती 50 इतकी झालेली आहे। आमच्या शेजारी आमचे केंद्र प्रमुख आदरणीय नवल भाऊ जे की आज आपला दौरा अर्धवट करून सामन्याला पूर्ण वेळ देण्यासाठी दरम्यान दोन कटाला लागले षटकार। अतिशय भरोशाचे संवाद जे की कधी बसवले होते मॅडमचा नंबर होता मला छप्पन धावांचा थांबलेला खेळ 23 धावा पाहिजे 15 चेंडू 23 धावा दरम्यान पुढचा चेंडू आणि मुलांचा सामना करतो विनोद पाटील आणि तालुकाध्यक्ष यांचं स्वागत विनोद पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। खूप खूप स्वागत भाऊ। शेवटचा चेंडू 13 चेंडू उत्कृष्ट खेळाडू बोरसे सर आणि संदीप बोस सुद्धा टीचर प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणा प्रसंगी उपस्थित आमच्या मार्गदर्शिका आदरणीय जेवी कवरदेवी मॅडम, जिल्हाधिकारी पंचायत समिती जामनेर, आमचे मित्र हे मार्गदर्शक उपशिक्षण अधिकारी विजय पवार साहेब मंचावर उपस्थित पवार सर, सनेर सर आणि समस्त क्रिकेट प्रेमी शिक्षक बंधू अत्यंत चुरशीच्या शेवटच्या सामन्यामध्ये जो विजय शहापूर संघाने मिळवला त्या विजयाच्या निमित्तानं मी पंचायत समिती शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या पूर्ण अधिकारी वर्गांच्या वतीनं मी शहापूर संघाचं मनपूर्वक कौतुक करतो। आणि इतका चांगला सामना म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपण खेळवला अशा समोरचा संघ वाघारी संघ त्यांचंही तेवढंच कौतुक आहे। आपण अत्यंत चांगला सामना खेळला त्यावृत्तीने आपण हा सर्व गेल्या 15 दिवसापासून आपण विजयापासून आपल्या संघाचं आपलं सुरू होतं शिक्षण आपलं जे कामकाज सुरू होतं शिक्षण आणि खेळ आपण दोघं सांभाळून मधल्या काळामध्ये आपण शाळेत जाऊन सकाळच्या सत्रामध्ये आपण संघ आपापले संघ या ठिकाणी खेळले कुठल्याही प्रकारच्या वादविवाद नव्हता पंचाने सुद्धा चांगली कामगिरी केली ज्याप्रमाणे कामगिरी आपण शाळेवर करत असतो इतकी चांगली कामगिरी आपण ग्राउंडवर केली त्या निमित्ताने मी आपलं पुरक्ष एकदा सर्वांचं अभिनंदन करतो। मॅडम आणि मला आत्ताच म्हटलं की साहेब पुढच्या वेळेला आपण ग्रामसेवकांच्या पण अशा स्पर्धा इतकं चांगलं स्पोर्टिव्ह स्पिरिट इतकं चांगलं स्पोर्टिव्ह स्पिरिट आपण सर्वांनी दाखवलं आणि बक्षिसांचा जो वर्षाव या ठिकाणी झाला
मी सर्व बक्षिस आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आपण सर्व खेळले, शुभेच्छा देतो, धन्यवाद. जसं सरीम सलानी सांगितलं की शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित केलेली जामनेर तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शक आदरणीय गटविकास अधिकारी कवडदेवी मॅडम, माझे मित्र गट शिक्षण अधिकारी आदरणीय सरोदे सर, या ठिकाणी उपस्थित प्रगती गटाचे आमचे नेते आदरणीय सनेर सर, आदरणीय माळी सर, आदरणीय प्राध्यापक ए टी पवार सर, आदरणीय विपिन पाटील सर, माझे मित्र गस संचालक आदरणीय गायकवाड सर, आमचे जुनी पेन्शन हक्काचे जे नेहमी माझ्याकडे निवेदन घेऊन येतात आणि दुसऱ्या दिवशी ते काम करून घेऊनच जातात असे संदीप जगन्नाथ पाटील सर, सर्वच या ठिकाणी जामनेर म्हणजे मला अतिशय जवळचा तालुका आहे, सर्वच माझे या ठिकाणी मित्र परिवार आहे, सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. लहरसो जे टकरात आहे उसे तुफान कहते है और तुफानो से जो टकरात आहे उसे इन्सान कहते है. आणि असे इन्सान घडवण्याचं काम हे खेळ करत असतं, म्हणजे जिंकण्याची सुद्धा त्या ठिकाणी जिद्द माणसामध्ये निर्माण करतो आणि पराभव झाला तर तो स्वीकारण्याची सुद्धा मानसिकता खेळ तयार करत असतो. या ठिकाणी एक घोषणा मी ऐकली आणि मला आठवलं, एक घोषणा होती एकच मिशन जुनी पेन्शन, मला आठवलं मॅडम लगान चित्रपट, जर आपल्या मार्फत सरकारने जर असा सामना ठेवला की क्रिकेटचा सामना तुम्ही जिंकून दाखवा मी तुम्हाला पेन्शन देतो. आपण आपली जामनेरची स्ट्रीम त्या ठिकाणी सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व माझे बंधू शिक्षक बंधू, जे मी या अर्थाने दोन्ही अर्थाने म्हणते कारण मी पण शिक्षिका होते आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे त्यामुळेच मी अगदी वेळात वेळ काढून तुम्हा सर्वांना भेटायला आले होते आणि उद्घाटनाला पण मला जेव्हा बोलवलं होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की महिलांच्या पण काही स्पर्धा घेता आल्या तर स्पर्धा घेण्यात याव्या, जेणेकरून आमच्या शिक्षिका ज्या आहेत त्यांना सुद्धा तुमच्यासारखं एन्जॉय करता येईल. कारण आता कोरोनामुळं आपण 8 महिन्यापासून अगदी लॉकडाऊनमध्ये होतो, मुलं सुद्धा कंटाळली होती आणि शाळेचा पहिला दिवस म्हटलं की अगदी आपण इतकं म्हणजे उत्साह आणि मुलं येत आहेत शाळेमध्ये आणि त्यामुळे त्यांचा पण उत्साह वाढलेला आहे. तुम्ही त्यामध्ये परत काय केलेलं आहे तर ह्या ज्या स्पर्धा आहेत त्यामधून तुमची अगदी म्हणजे हे वाढवली आहे, इम्युनिटी जसं वाढवता येईल त्यासाठी फिजिकल स्ट्रेंथ वाढवलेली आहे, त्यामुळे तुम्ही शिक्षक असल्यामुळं मुलांना सुद्धा तसंच योग्य मार्गदर्शन करता, त्यामुळे मुलांचे सुद्धा आरोग्य यामुळे कोरोनाच्या काळात अगदी चांगल्या प्रकारे राखलं जाईल ह्याची मला गॅरंटी आहे. आणि हे जे अगदी म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्ही स्पर्धा घेतल्या त्या खूप मला छान वाटल्या, अगदी आवडल्या, सरांनी सुद्धा तुमचं खूप खूप कौतुक केलेलं आहे. अशाच स्पर्धा कायम तुम्ही खेळात राहावं आणि अगदी व्यवस्थित तुम्ही पुढे वाटचाल करावी यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.